स्वागत है भाऊंनो आपलं आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे नीते एडिट. जे कोणी चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील भाऊंनो त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण नीते अशाच प्रकारे स्टेटस एडिटिंगचे व्हिडिओ चॅनलवरती बघत असतो. आणि भाऊंनो आता तुम्ही डेमो बघितल्याप्रमाणे कशाप्रकारे बर्थडे बॅनर व्हिडिओ एडिटिंग भाऊंनो काइन मास्टरमध्ये तयार करू शकता ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला जरा स्किप न करता पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भाऊंनो तुम्हाला स्टेटस एडिटिंगमध्ये कसल्याही प्रकारे प्रॉब्लेम असल्यास तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करू शकता, कारण इंस्टाग्रामला आपण सर्वांनी रिप्लाय करतो. त्यासाठी इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. आणि मी वापरलेलं मटेरियल जर का तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आमचं टेलिग्राम ग्रुप नीते एडिटलासुद्धा जॉईन होऊ शकता. टेलिग्राम ग्रुप व इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे भाऊंनो. आणि भाऊंनो मटेरियल जर का तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करायचे असेल तर तो जो झिपालचा पासवर्ड आहे भाऊंनो तो व्हिडिओमध्ये दिला आहे. त्यासाठी व्हिडिओला पूर्णपणे बघा. तर कसल्या प्रकारे टाईम वेस्ट न करता व्हिडिओ सुरू करूया. तर या प्रकारे भाऊंनो तुम्हाला इथे काइन मास्टर ओपन करायचं आहे. आणि भाऊंनो इथे प्लसवर क्लिक करून आधी इथे तुम्हाला रेशो सिलेक्ट करून घ्यायचा. तर बघू शकता भाऊंनो रेशो आपल्याला 6.9 हा इथे ॲड करून घ्यायचा आहे. आणि नंतर भाऊंनो इथे आपल्याला बॅकग्राऊंड इथे ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता काही अशा प्रकारे बॅकग्राऊंड असणार आहे. त्याला इथे राईट क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचं आहे भाऊंनो. तर काही अशा प्रकारे बॅकग्राऊंड असणार आहे. तर आधी भाऊंनो आपल्याला इथे म्युझिक ॲड करायचं आहे. त्यासाठी म्युझिकमध्ये जाऊन इथे म्युझिक तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे प्लसवर क्लिक करून इथे ॲड केल्यानंतर भाऊंनो बघू शकता काही अशा प्रकारचे म्युझिक असणार आहे. तर आधी भाऊंनो इथे लेअरमध्ये जायचं आहे आणि मीडियामधून आपल्याला एक व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे. तुम्हाला बघू शकता तर काही अशा प्रकारे तो व्हिडिओ असणार आहे. तर आपल्याला याची जी फुल स्क्रीन करायची आधी बघू शकता भाऊंनो कशा प्रकारे तो व्हिडिओ असणार आहे. तर बघू शकता भाऊंनो हे जी ग्रीन स्क्रीन आहे ती आपल्याला इरेज करायची आहे. त्यासाठी आपल्याला क्रोमा की या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ते जे ऑप्शन आहे ते अनेबल करून इथे भाऊंनो तुम्हाला ग्रीन कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून ती जी स्क्रीन आहे ती गायब होऊन जाईल. बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे अगदी सहजरित्या भाऊंनो ती ग्रीन स्क्रीन गायब झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर भाऊंनो थोडीशी ॲडजस्टमेंट करायची आहे त्याची. आणि यानंतर भाऊंनो इथे पुन्हा आपल्याला इथे इमेज ॲड करायची आहे 5.97 सेकंदापासून. बघू शकता तुम्ही इथे लेअरवर क्लिक करून मीडियामधून तुम्हाला इथे इमेज ॲड करून घ्यायची आहे. तर काही अशा प्रकारची इमेज असणार आहे. तर भाऊंनो तुम्ही ही जी इमेज आहे पिक्सआर्टमधून अगदी सहजरित्या कट करू शकता. आणि याची जी ड्युरेशन आहे ती बघू शकता तुम्ही 10.500 ठेवून द्यायची आहे. आणि त्यानंतर भाऊंनो इथे आपल्याला याला की मार्किंग करायची आहे. बघू शकता तर बघू शकता भाऊंनो या उजव्या बाजूला कीचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून भाऊंनो ते की ॲड केलेली आहे पहिली की आपण. आणि पुन्हा इथे पुढं सरकून त्याला आणखी एक दुसरी की ॲड करायची आहे इथे. आणि त्या इमेजला पुढं सरकवायचं आहे आणि आणखी एक तिसरी ॲड करायची आहे भाऊंनो की. आणि की ॲड केल्यानंतर याची थोडीशी साईज वाढवून द्यायची आहे भाऊंनो तुम्हाला इमेजची. जेणेकरून बघू शकता कशा प्रकारे ते इफेक्ट त्याला अप्लाय झालेला आहे. तर भाऊंनो इथे आणखी एक आपल्याला इथून इमेज ॲड करून घ्यायची आहे मीडियामधून भाऊंनो. तर काही डायलॉग नेम पीएनजी इमेज आहे भाऊंनो ती, त्याला अशा प्रकारे उजव्या बाजूला सेट करायचं आहे. आणि भाऊंनो याचं जे इन ॲनिमेशन आहे भाऊंनो बघू शकता तुम्ही वाईप राईट हे ते इन ॲनिमेशन याला देऊन द्यायचं आहे. आणि थोडीशी ड्युरेशन 1.5 इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि याची जी ड्युरेशन आहे ती नंतरच्या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे त्याचा. आणि याचं जे आउट ॲनिमेशन आहे भाऊंनो ते तुम्हाला फेड करून द्यायचं आहे दोन्ही याचं.
बघू शकता भाऊंनो कशा प्रकारे ते झालेलं आहे, आणि भाऊंनो इथं पुन्हा आपल्याला इमेज ॲड करायची आहे. 12.200 पासून इथे इमेज ॲड करून घ्यायची आहे भाऊंनो तुम्हाला आणखी एक. आणि ती जी इमेज आहे भाऊंनो ती उजव्या बाजूला ठेवायची आहे, आणि आधीच्या सारखं भाऊंनो इथे पुन्हा इथे की मार्किंग करायची आपल्याला. त्यासाठी कीच्या ऑप्शनवर क्लिक करून चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे भाऊंनो, तर आधी याची ड्युरेशन वाढवून घेऊ आपण. आणि कीच्या ऑप्शनवर क्लिक करून भाऊंनो ते पहिली की ॲड करायची, आणि दुसऱ्या कीला भाऊंनो ते ईमेलला पुढे सरकून द्यायचं आहे. आणि आणखी एक तिसरी की इथे ॲड करून घ्यायची आहे, आणि याची थोडीशी साईज वाढवून द्यायची आहे भाऊंनो इमेजची. आणि ती साईज वाढवल्यानंतर बघू शकता भाऊंनो त्याला देखील इफेक्ट अप्लाय झालेला आहे. तर भाऊंनो इथे आणखी एक आपल्याला नेम पीएनजी इमेज ॲड करायची आहे. सोपन भाऊ अशा प्रकारची ती इमेज आहे, तिला इथे बिलकुल अशा प्रकारे समोर इथे ॲड करून घ्यायचं आहे सेंटरला. आणि याची जी ड्युरेशन आहे ती शॉर्टपर्यंत वाढून द्यायची आहे भाऊंनो. आणि याचं जे इन ॲनिमेशन आहे सगळ्यात खालचं बघू शकता रबर स्टॅम्प आहे ते, त्याला इन ॲनिमेशन देऊन द्यायचं आहे जेणेकरून काही अशा प्रकारे त्याला इन ॲनिमेशन ॲड होऊन जाईल. आणि त्यानंतर भाऊंनो इथे थोडे त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक लेअरमधून इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता कशा प्रकारे तो इफेक्ट असणार आहे ब्ल्यू कलरचा. तर आधी भाऊंनो त्याची जी ब्लेंडिंग मोड आहे ती स्क्रीनवर करायची आहे तुम्हाला. आणि त्यानंतर भाऊंनो उजव्या बाजूला बघू शकता तुम्ही तीन डॉट, त्यावर क्लिक करून याला सेंड टू बॅक करायचं आहे जेणेकरून ते मागच्या साईडला चाललं जाईल. आणि बघू शकता भाऊंनो बिलकुल या सोपान भाऊच्या मागे अशा प्रकारे त्याला सेट करून द्यायचं आहे. तर बघू शकता कशा प्रकारे ते ॲड झालेलं आहे. आणि भाऊंनो इथून आणखी तुम्हाला ते डेट पीएनजी ॲड करून द्यायचे आहे बर्थडे. त्यासाठी भाऊंनो पुन्हा लेअरवर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि ते बर्थडे डेट पीएनजी ते ॲड करून थोडीशी साईज छोटी करून त्याला एका कोपऱ्यात सेट करायचं भाऊंनो. आणि शुभेच्छुक, आणि याची जी ड्युरेशन आहे ती शॉर्टपर्यंत वाढून द्यायची आहे. आणि आणखी भाऊंनो त्याचं जे इन ॲनिमेशन आहे ते फेड करून द्यायचं आहे तुम्हाला. तर पुन्हा लेअरवर जाऊन एक शुभेच्छुकची नेम पीएनजी ते ॲड करून द्यायची आहे तुम्हाला. सर्व मित्र परिवार काही अशा प्रकारची नेम पीएनजी इमेज आहे तिला अशा प्रकारे खालच्या साईडला सेट करायचं आहे, आणि याची देखील ड्युरेशन शॉर्टपर्यंत वाढून तिला देखील इन ॲनिमेशन फेड देऊन द्यायचं आहे भाऊंनो. अशा प्रकारे अगदी सहजरित्या भाऊंनो इथे आपण इथे प्रोजेक्ट तयार केलेला आहे. बघू शकता कशा प्रकारे तो प्रोजेक्ट झालेला आहे. तर भाऊंनो यांना इफेक्ट द्यायचा राहिला तर त्या इफेक्ट देण्याकरिता भाऊंनो याला एक्सपोर्ट करावं लागेल. तर भाऊंनो याला आधी एक्सपोर्ट करावं लागेल जेणेकरून आपल्याला त्याला पूर्णपणे इफेक्ट देता येईल. आणि एक्सपोर्ट झाल्यानंतर भाऊंनो तो पुन्हा बॅग घेऊन जायचा आहे. आणि पुन्हा भाऊंनो 16:9 इथे रेसिप्ट जो आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि इथे परत मीडियामध्ये जाऊन आता जो एक्सपोर्ट केलेला प्रोजेक्ट आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि आधी भाऊंनो याचं जे व्हॉल्यूम आहे ते तुम्हाला 0 करून घ्यायचं आहे. ते 0 केलेलं व्हॉल्यूम भाऊंनो ते पुन्हा तो म्युझिक ॲड करून घ्यायचा आपल्याला. तर भाऊंनो म्युझिक ॲड केल्यानंतर बघू शकता आपल्याला इथे इफेक्ट देण्याकरता आधी आपण इथे 11.2 इथे कैचीच्या ऑप्शनवर क्लिक करून स्प्लिट ॲड हेडवर क्लिक कराय जेणेकरून ते कट होऊन जाईल. आणि भाऊंनो याला इफेक्ट देण्याकरता गेट मोरवर क्लिक करून भाऊंनो बघू शकता तुम्ही ॲक्शनमध्ये जायचा आणि सगळ्यात खाली मोशन कट हा इथे इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा.
डाउनलोड केलेला पाहू शकता तुम्ही। तर भाऊनं त्याला डाउनलोड केल्यानंतर त्याला एकदा क्लिक करायचा आहे मोशन कटमध्ये जाऊन, आणि तो जो पहिल्या नंबरचा इफेक्ट आहे भाऊनं तो इथे ॲड करून घ्यायचा तुम्हाला। तर बघू शकता काय अशा प्रकारे तो इफेक्ट असणार आहे, आणि थोडीशी भाऊनची साईज वाढून द्यायची आहे तुम्हाला। तर अशा प्रकारे तो इफेक्ट आहे भाऊनं, आणि आणखी एक इफेक्ट द्यायचा भाऊनं आपल्याला त्याच मोशन कटमधला। तर भाऊनो इथे इफेक्ट पुन्हा एकदा कैचीच्या ऑप्शनवर क्लिक करून स्प्लिट ॲड हाईटवर क्लिक करायचा आहे, आणि प्लसवर क्लिक करून पुन्हा इथे मोशन कटमध्ये जाऊन तिसऱ्या नंबरचा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा भाऊनो। तर बघू शकता कशाप्रकारे तो इफेक्ट जो आहे आपला असणार आहे। तर अशा प्रकारे भाऊनो अगदी सहजरित्या तुम्ही देखील जो आहे तो व्हिडिओ बनवू शकता। तर अशाच प्रकारे चॅनलवरती व्हिडिओ बघण्याचा करता चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ। मी डायरेक्टली भाऊन याला एक्सपोर्ट करून द्यायचा, एक्स्ट्रा कार्ड कट करून यायचा।